डिपार्टमेंट खाली आपला जिल्हा परिषद शाळे आदर्श शाळा म्हणून निवड झालेली यादी याप्रमाणे आहे. तालुका मंडणगड मध्ये कनिष्ठ प्राथमिक शाळा कॅटेगरी मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेढे बाजूवाडी आणि वरिष्ठ प्राथमिक शाळा कॅटेगरी मध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा दांगर. दापोली तालुक्यामध्ये कनिष्ठ प्राथमिक शाळा कॅटेगरी मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुरडी नंबर 1, वरिष्ठ प्राथमिक शाळा कॅटेगरी मध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोळबांद्रे नंबर 1. तसेच खेड तालुक्यामध्ये कनिष्ठ प्राथमिक शाळा कॅटेगरी मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचगर मेटकर डाऊल, वरिष्ठ प्राथमिक शाळा कॅटेगरी मध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नांदिवली दंड. चिपळूण तालुक्यामध्ये कनिष्ठ प्राथमिक शाळा कॅटेगरी मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओसरे नंबर 2 आणि वरिष्ठ प्राथमिक शाळा कॅटेगरी मध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओसरे नंबर 1. गोहरा तालुक्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानवळे नंबर 3 आणि वरिष्ठ प्राथमिक शाळा कॅटेगरी मध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा काजुर्ली नंबर 2. संगमेश्वर तालुक्यामध्ये कनिष्ठ प्राथमिक शाळा कॅटेगरी मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळंबे नंबर 1, तसेच वरिष्ठ प्राथमिक शाळा कॅटेगरीमध्ये 2 शाळा आहेत, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कोंडे नंबर 2 आणि जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा डिंगणी खाडेवाडी. रत्नागिरी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटर कवटेवाडी ही कनिष्ठ प्राथमिक शाळा कॅटेगरीमध्ये निवडलेली आहे आणि वरिष्ठ प्राथमिक शाळा कॅटेगरीमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गोळप नंबर 1. लांजा तालुक्यामध्ये कनिष्ठ प्राथमिक शाळा कॅटेगरीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेनी गुरुवाडी नंबर 4, तसेच वरिष्ठ प्राथमिक शाळा कॅटेगरीमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा वाकेड नंबर 1. आणि राजापूर तालुक्यामध्ये कनिष्ठ प्राथमिक शाळा कॅटेगरीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेणगी आणि वरिष्ठ प्राथमिक शाळा कॅटेगरीमध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा चिखलगाव. या आदर्श शाळा पुरस्कार निवड समितीची सभेवेळे सीईओ सोबत श्री वामन जगदाळे शिक्षणाधिकारी प्राथमिक, श्रीमती सुनीता शिरवाते उपशिक्षणाधिकारी प्राथमिक, श्री संदेश कडव शिक्षण विस्तार अधिकारी, श्री नेताजी कुंभार प्राचार्य सरदेसाई अध्यापक विद्यालय रत्नागिरी, श्री संतोष जाधव राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक इत्यादी उपस्थित होते.